नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण या भागामध्ये अक्षरे जुळवून अर्थपूर्ण शब्द तयार करणे या घटकाचे परीक्षेला आलेले प्रश्न पाहणार आहोत। तर पहा, पहिला प्रश्न, पुढे दिलेल्या अक्षरापासून पाच अक्षरी अर्थपूर्ण शब्द बनवल्यास त्या शब्दाच्या कितव्या क्रमांकाची अक्षरे घेतल्यास श्रद्धा या अर्थाचा शब्द बनेल? तर ते अक्षर दिलेले आहेत भा, जा, व, बा, र। तर आपल्याला या ठिकाणी ह्या अक्षरांपासून कोणता शब्द बनेल हे आपल्याला बघावं लागणार। तर याच्यापासून पहा, बा, जा, र, भाव हा शब्द तयार होईल। तो शब्द आपण या ठिकाणी लिहून घेऊया, बा, जा, र, भा, व हा शब्द आपण लिहिल्यास प्रश्न विचारलेला की श्रद्धा या शब्दाचा या अर्थाचा शब्द कोणता बनेल। तर पहा, आपण क्रमांक देऊन टाकू, 1, 2, 3, 4, 5। तर या ठिकाणी पर्यायामध्ये सांगितले की पहिल्या तिसऱ्या बार हा शब्द तयार होतो, बार या शब्दाचा अर्थ श्रद्धा होत नाही। दुसरा पर्याय, पहिल्या आणि पाचव्या बा व या शब्दापासून श्रद्धा या अर्थाचा शब्द तयार होत नाही। तिसरा पर्याय दिलेला आहे दुसऱ्या आणि चौथ्या। तर पहा, जा, भा हा शब्द तयार होतो, तर या शब्दापासून श्रद्धा या अर्थाचा शब्द तयार होत नाही। चौथा दिलेला आहे चौथा आणि पाचवा भाव, भाव या शब्दाचा अर्थ श्रद्धा असा आहे, म्हणून 4 नंबरचा पर्याय आपला अचूक आहे। हा प्रश्न 2017 या सालासाठी आलेला होता। पुढचा प्रश्न, पुढील पैकी कोणत्या पर्यायातील अक्षरे जुळवल्यास वीज या अर्थाचा शब्द तयार होईल? हा प्रश्न 2018 साली प्रश्न आलेला आहे। तर पहिला आहे नियामी, तर नियामी या शब्दापासून या मी नी असा शब्द तयार होतो, तर या मीचा अर्थ वीज होत नाही। दुसरा पर्याय मी, दा, नी, सौ, तर यापासून सौ, दा, मी, नी हा शब्द तयार होतो, तर सौदामिनीचा अर्थ वीज हे उत्तर आहे। तिसरा आहे गीत, नीर, तरम, गिनी याचा अर्थ होत नाही। चौथा आहे गी, रा, नी, तर रा, गी, नी असा शब्द तयार होतो, तर त्यापासून सुद्धा वीज होत नाही। म्हणून सौदामिनी ह्या शब्दाचा अर्थ वीज आहे, म्हणून 2 नंबरचा पर्याय आपला अचूक आहे। तिसरा प्रश्न, खालीलपैकी कोणते अक्षरे जुळवल्यास देवाजवळ सतत तेवत राहणारा दिवा या अर्थाचा शब्द तयार होईल? 2020 साली हा प्रश्न आलेला आहे। तर पहा, देवाजवळ सतत तेवत राहणारा दिवा म्हणजे नंदादीप। तर नंदादीप कोणत्या अक्षर गटामध्ये आहे ते आपल्याला ओळखायचं आहे। तर पहा, पर्याय क्रमांक 2 मध्ये नन, दा, दी, प या ठिकाणी आहे, म्हणून नंदादीप हे आपलं अचूक उत्तर आहे। तर अशा प्रकारे यासारख्या आणखी प्रश्नांचा आपल्याला सराव करायचा आहे आणि येणाऱ्या शिष्यवृत्तीच्या परीक्षेसाठी आपल्याला खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद।